आता सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबा. निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना नवीन पॅकेज देणे गरजेचे. देवेंद्र फडणवीस. बुधवारी चक्रीवादळाने ग्रस्त झालेल्या रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांचा दौरा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. श्रीवर्धन मधील आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता विविध बाबींचा उहापोह सदरच्या पत्रकार परिषदेत केला गेला. या संपूर्ण दौऱ्यामध्ये मला अद्याप तरी प्रशासनाची मदत ही फारशी कुठे मिळालेली दिसत नाही, सरकारची मदत दिसत नाही. प्रशासन प्रयत्न निश्चित करत असेल, परंतु अद्यापही त्याचा परिणाम काही लोकांवर होतोय असं या ठिकाणी दिसत नाही. आणि म्हणून अत्यंत त्वरेनं इथली वस्तुस्थिती जाणून घेऊन त्या वस्तुस्थिती अनुरूप जर आपण निर्णय घेतले आणि त्या वस्तुस्थिती अनुरूप आपल्या पॅकेजेस जर ट्विट केले तरच लोकांना आपल्याला योग्य प्रकारचा दिलासा या ठिकाणी देता येईल. बस स्टँडवरची तर अत्यंत विदारक स्थिती आहे. आता तुम्ही शाळेमध्ये बघितलं तर त्या शाळेची कॅपॅसिटी किती आणि माणसं किती आहेत त्या ठिकाणी. अक्षरशः कोरोनाच्या काळामध्ये असे कोंबलेले माणसं, तर मला वाटतं हे योग्य नाहीये. तात्काळ या संदर्भात प्रशासनाने दखल घेऊन त्यांची अल्टरनेट व्यवस्था जोपर्यंत होत नाही एखादं चांगलं मंगल कार्यालय घेऊन त्या ठिकाणी सगळ्या व्यवस्था त्यांच्या केल्या पाहिजे. साडेसात हजार केले होते आम्ही, त्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त 10,000 आणि 15,000 रुपये रोख देण्याचा आपण निर्णय केला होता. सगळ्यात महत्वाचा निर्णय त्यातला असा होता की जे बेघर झाले आहेत यांना घर बांधायला वेळ लागेल म्हणून त्यांना 36,000 रुपये आणि 24,000 रुपये किराया एक वर्षाचा देण्याचा निर्णय आपण केला होता. या व्यतिरिक्त छोट्या स्टॉल धारकांना आपण 50,000 रुपयापर्यंत मदत करण्याचा निर्णय केला होता. जे चालू कर्ज आहे ते चालू कर्ज आपण माफ करण्याचा निर्णय त्यावेळी घेतला होता. आपल्याला माहिती आहे कोकणाला कधीही कर्जमाफीचा फायदा होत नाही, कारण इथले लोक प्रामाणिक आहेत, ते थकीत कर्ज ठेवत नाही. असं आहे की आता लोकांना घरावर जे काही त्या ठिकाणी छत लावायचं आहे, टीन किंवा शीट एस्बेस्टॉस शीट पत्रे जे काही लावायचे आहे, आता त्याची काळाबाजारी सुरू झाली. याकडे प्रशासनाने विशेष लक्ष दिलं पाहिजे आणि रुथलेसली काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. आता सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबा.